या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पत्त्यांवर आधारित संभाव्यतेची उदाहरणे समजून घेतली आज आपण पत्त्यांवर आधारित आणखी एक मनोरंजक उदाहरण पाहू पाच सहा आणि सात अंक असलेली सर्व पाने बावन्न पत्त्यांच्या दोन गठ्ठ्यांमधून काढली जातात तर मग तुम्ही अकरापेक्षा जास्त अकरापेक्षा कमी किंवा अकरा अंक येणाऱ्या पत्त्यांची संभाव्यता शोधू शकता तिथे एक्याला एक मानू गुलामला अकरा राणीला बारा आणि राजाला तेरा मानू अशा प्रकारे बाकी पत्त्यांनाही मूल्य दिली जातात चला यावर चर्चा करूया दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडे पत्त्यांचे दोन गठ्ठे आहेत त्यात एकूण एकशे चार पाने आहेत पाच सहा आणि सातची पाने या पानांमधून काढून टाकल्यास उर्वरित पाने किती असतील अगदी बरोबर येथे उरलेल्या पानांची संख्या ऐंशी होईल तर चला मग अकरापेक्षा जास्त अंक येणाऱ्या पत्त्यांच्या घटनेबद्दल चर्चा करूया प्रश्नानुसार अकरापेक्षा जास्त मूल्य असलेली पाने फक्त राणी आणि राजाची आहेत ज्यांचे मूल्य अनुक्रमे बारा आणि तेरा आहेत मग या पत्त्यांमध्ये एकूण किती राणी आणि राजा आहेत हे तुम्ही सांगू शकता बरोबर उत्तर उरलेल्या पानांवरून आपण सांगू शकतो की आपल्याकडे राणी आणि राजा यांची एकूण सोळा पाने आहेत म्हणजेच संभाव्यतेच्या सूत्राच्या मदतीने आपण असे म्हणू शकतो की घटनेच्या अनुकूल निष्पत्तींची संख्या सोळा आहे आणि सर्व संभाव्य निष्पत्तींची संख्या ऐंशी आहे सोडवल्यावर अकरापेक्षा अधिक येणारी संभाव्यता शून्य दशांश दोन मिळते त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या घटनेवर चर्चा करूया तर तुम्ही पाहू शकता की अकरापेक्षा कमी येणाऱ्या एक दोन तीन चार आठ नऊ आणि दहा मूल्य असलेल्या पानांची संख्या छप्पन्न आहे म्हणून आपण संभाव्यतेच्या सूत्रावरून हे सांगू शकतो की अकरापेक्षा कमी येणाऱ्या शून्य दशांश सात आहे तर तुम्ही मोजणी न करता पत्त्यांची संख्या सांगू शकता अकरा अंकांच्या पानांची संभाव्यता किती असेल आपल्याला माहित आहे की प्रयोगाच्या सर्व प्रारंभिक घटनांच्या संभाव्यतेची बेरीज एक असते तर त्याच्या मदतीने आपण हे सांगू शकतो की अकरा अंकी पत्त्याची संभाव्यता शून्य दशांश एक आहे आज आपण पत्त्यांच्या पानांवर आधारित संभाव्यतेची उदाहरणे समजून घेतली आशा आहे की तुम्हाला पत्त्यांच्या पानांवर आधारित संभाव्यता समजली असेल